निवडणुकींच्या तोंडावर शिंदे सरकारला मोठा धक्का. वॉर्ड पुनर्रचना जैसे थे वैसे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सरकारला मोठा धक्का बसलाय. मुंबई महापालिकेच्या 2017 प्रभाग रचनेप्रमाणेच महापालिका निवडणुका घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच महापालिकेतील वॉर्ड पुनर्रचना जैसे थे वैसे ठेवण्याचे निर्देशही दिलेत. महाविकास आघाडी सरकारने महापालिकांमध्ये प्रभागानुसार निर्णय घेतला होता, पण शिंदे सरकारने तो निर्णय रद्द ठरवत 4 प्रभागाचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात पुणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मनीष सिसोदियांना भाजपची ऑफर, आप सोडून भाजपमध्ये या, सर्व खटले रद्द करू. भाजपने मला भाजप प्रवेशाची ऑफर दिली असून त्यांच्या पक्षात प्रवेश घेतल्यास माझ्यावरील सर्व खटले बंद करण्याची ऑफर देणारा संदेश या पक्षाकडून माझ्यापर्यंत पोहोचवण्यात आलाय, असा दावा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केलाय. षडयंत्र रचून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या भ्रष्ट लोकांपुढे मी कधीही झुकणार नाही, माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत, असंही सिसोदिया यांनी म्हटलंय. ओबीसी आरक्षणाशिवायच निवडणूक, सुनावणी 5 आठवड्यांसाठी पुढे ढकलली. महाराष्ट्रातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने 5 आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. तसेच या संदर्भात आता एक विशेष खंडपीठाची स्थापना केली जाणार आहे. त्यामुळे 367 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आरक्षणाशिवाय होणार आहे, असं चित्र दिसतंय. सरन्यायाधीश NV रमन्ना, न्यायमूर्ती अभय ओक, JB पारदीवाला यांनी महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी करताना हे निर्देश दिले. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मेटेंच्या गाडीचा अपघात, फडणवीस यांची विधानसभेत माहिती. शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांचा मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर कार अपघातात मृत्यू झाल्याच्या प्रकरणावर सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत. या संबंधात आज विधानसभेतही प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर निवेदन करताना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेटे यांच्या चालकाच्या चुकीमुळेच हा अपघात घडला असल्याचं तपासात निष्पन्न झाल्याचं सांगितलंय. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. संजय राऊत यांच्या कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत वाढ. मुंबईतील पत्राचाळीच्या पुनर्विकासातील कथित अनियमिततेच्या प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या कोठडीची मुदत विशेष न्यायालयाने 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. संजय राऊत यांना या प्रकरणात ED ने 1 ऑगस्ट रोजी अटक केली. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. आज त्यांच्या कोठडीची आधीची मुदत संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. मनी लॉन्ड्रिंग कायद्याचा सुप्रीम कोर्ट फेरविचार करणार. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ED च्या अधिकाऱ्यांना कोणत्याही गुन्ह्याशिवाय आणि चौकशीशिवाय छापे घालण्याचा आणि अटक करण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने आपल्या आधीच्या निकालात दिला होता. तथापि या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी करणारी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे. त्यावर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश NV रमन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज तयारी दर्शवली आहे. राहुल गांधी सुरू करणार भारत जोडो यात्रा. काँग्रेस नेते राहुल गांधी श्री पेरुबंदूर येथील राजीव गांधी स्मृती स्थळावर 7 सप्टेंबर रोजी श्रद्धांजली अर्पण करून तेथे ध्यान करणार आहेत. त्यानंतर ते कन्याकुमारीपासून देशव्यापी भारत जोडो यात्रा सुरू करणार आहेत, अशी माहिती पक्षाच्या वतीने आज देण्यात आली आहे. केंद्रातील भाजपची राजवट उखडून टाकण्यासाठी, राष्ट्रवादी भावना जागृत करण्यासाठी भारत जोडो यात्रेत जनजागृती केली जाणार आहे. ही यात्रा तामिळनाडूमध्ये 7 ते 10 सप्टेंबर असे 4 दिवस चालणार आहे. त्यानंतर ही यात्रा केरळमधून पुढे सुरू राहणार आहे. इम्रान खान यांना हंगामी जामीन मंजूर. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना इस्लामाबादेतील न्यायालयाने दहशतवादाशी संबंधित प्रकरणात गुरुवारपर्यंतचा जामीन मंजूर केलाय. देशातील न्यायपालिका आणि अन्य सरकारी यंत्रणांना धमकवल्याप्रकरणी इम्रान खान यांच्या विरोधात दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. शनिवारी इस्लामाबादेतील सभेतील भाषणात इम्रान खान यांनी ही धमकी दिली होती. झोमॅटोच्या जाहिरातीमुळे ऋतिक रोशन ट्रोल. बॉलिवूड स्टार ऋतिक रोशन सोबत फूड डिलिव्हरी ॲप झोमॅटोने नवीन जाहिरात कॅम्पेन सुरू केलंय, पण आता ही जाहिरात वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. गदारोळ वाढत असल्याचं पाहून झोमॅटोने आपले कॅम्पेन मागे घेतले. मात्र सोशल मीडियावरील
ऋतिक रोशन विरोधात लोकांचा रोष उफाळून आलाय. ऋतिकने माफी मागावी अशी मागणी सोशल मीडियावर सातत्याने केली जाते. या संपूर्ण वादावर ऋतिकने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. भारतीय फुटबॉलवरील बंदी उठणार. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या सर्व अटी बिनशर्त मान्य करत प्रशासकीय समिती बरखास्त करण्याचं मान्य करत केंद्र सरकारने भारतीय फुटबॉल महासंघावरची बंदी मागे घ्यावी यासाठी फिफाशी चर्चा सुरू केली आहे. ही माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सोमवारी दिली. या प्रकरणावर सोमवारी होत असलेल्या सुनावणीपूर्वीच केंद्राने फिफाच्या अटी मान्य करत असल्याचं निवेदन न्यायालयाला सादर केलंय. तसेच फिफाशी झालेली चर्चा सकारात्मक असून भारतीय फुटबॉल महासंघावरील बंदी उठण्याची शक्यता बळावली आहे.